के वाघ शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने आणि के वाघ शिक्षण संस्था स्पिनॅच यांच्या संयुक्त विद्यमाने चांदूर येथील के वाघ शैक्षणिक संकुलामध्ये पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती चषक हॉलीबॉल आणि खो खो क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निफाड, दिंडोरी, चांदवड, सिन्नर आणि येवला येथील हॉलीबॉल खेळातील 32 संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. ग्रामीण भागात क्रीडा स्पर्धेतून खेळाडूंचा सहभाग वाढत आहे. क्रीडा स्पर्धातून राष्ट्रीय उभारणीसाठी उत्कृष्ट खेळाडू तयार होण्यास प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन चांदोरी शैक्षणिक संकुलातील पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ स्मृती चषक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रीय खेळाडू आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजू शिंद्रे यांनी केले. क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, येत्या काही वर्षात अशा क्रीडा स्पर्धेतून भारतीय खेळाडू तयार होऊन सुवर्ण पदकाचे मानकरी ठरतील असा विश्वास वाटतो. यश आणि अपयश एकाच नाण्याच्या बाजू आहेत, तरी खेळाडूंनी लढाऊ वृत्ती अंगी बाळगली पाहिजे, हीच यातून प्रेरणा मिळते असे ते म्हणाले. यावेळी प्रमुख पाहुणे राष्ट्रीय खेळाडू आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते हिरामन वाघचौरे यांनी सांगितले की मुलांनी मैदानी खेळ खेळल्यास त्यांचे आरोग्य उत्तम राहते. या स्पर्धेतील खेळाडूंचा उत्साह द्विगुणित व्हावा असंही त्यांनी सांगितले. यातून संस्थेची दूरदृष्टी दिसून येते. या उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ तसेच मवी प्रशिक्षण संस्थेचे संचालक प्रल्हाद गडाख, नाशिक जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ आप्पा वनारसे, चांदोरी गावचे उपसरपंच शिरीष गडाख, महाविद्यालयीन विकास समिती सदस्य सुरेश भोज, माणिकराव गायके, बबनराव टरले तसेच चांदोरीचे ग्रामसेवक संजय मते, पोलीस पाटील अनिल गडाख, जेटी सोनावणे, देवराम आप्पा निकम, अंबादास खरात, सुवर्ण महोत्सव समिती सदस्य प्राध्यापक एम बी झाडे, के वाघ संकुलाच्या समन्वयक डॉक्टर व्ही आर खपली, के वाघ फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर ए हिवाळे, इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका वंदना पवार तसेच आदी मान्यवर उपस्थित होते. वाघ शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त कर्मवीर चषक खुल्या क्रीडा स्पर्धांचं दरवर्षी आयोजन केलं जातं. यंदाचं हे या स्पर्धांचं 6वं वर्ष आहे. के वाघ शिक्षण संस्था आणि स्माईल व स्पिनॅच या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने चांदोरी संकुलामध्ये या क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. छत्रपती पुरस्कार विजेते राजू शिंत्रे आणि छत्रपती पुरस्कार विजेते हिरामन वाघचौरे यांच्या हस्ते या स्पर्धांचं आज उद्घाटन होणार आहे. कर्मवीर काकासाहेब वाघ हे एक दूरदृष्टी असलेले बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या स्पर्धांचं दरवर्षी आयोजन केलं जातं. कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. आज चांदोरी संकुलामध्ये हॉलीबॉल व खो खो मुले आणि मुली यांच्यासाठी या खुल्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यामागचा हेतू विद्यार्थ्यांमध्ये खेळांची प्रेरणा निर्माण व्हावी, विविध खेळांमध्ये विद्यार्थी खेळाडू सहभागी व्हावेत, त्यांच्यामध्ये सहकार्याची आणि सांघिक भावना जोपासली जावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा या हेतून या स्पर्धांचं चांदोरी संकुलामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे. खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. या क्रीडा स्पर्धातून निश्चित विद्यार्थी खेळाडू एक प्रेरणा घेतील आणि खेळाडू निश्चितच पुढे राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा आहे. सर्व खेळाडूंना केवळ शिक्षण संस्था स्माईल स्पिनॅच यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. प्रतिनिधी राहुल पोटे, न्यूज टुडे 24, नाशिक. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.